आणि यापुढची बातमी साताऱ्यामधनं. साताऱ्याच्या आंबेनळी घाटामध्ये आणखी चार ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली आहे. कुंभळवणे चिरेखंड गावाजवळ दरड कोसळलेली आहे. काल दिवसभर परसणाऱ्या पावसामुळे ही दरड कोसळल्याची माहिती मिळते आहे. दरड कोसळल्यानं घाट वाहतुकीसाठी सध्या पूर्णपणे बंद आहे. घाटात काही स्थानिक आणि पर्यटक अडकल्याची माहिती आहे. साताऱ्यामधल्या जोर गावात यंदा सर्वाधिक पाऊस पडलाय. गेल्या 21 तासात या परिसरात 244 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तांबेनळी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे अडकून पडलेल्या वाहनधारकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी. आंबेनळी घाटामध्ये काल रात्री 10 वाजता दरड कोसळल्यानंतर या परिसरातून जाणारी जी काही वाहनं आहेत ती आता घाटात थांबलेली आहेत. अनेकांनी सुरक्षित ठिकाणी आपली वाहनं लावलेली आहेत. आम्ही रात्रीपासून इतर आहे 9:30 वाजतापासून. कुठे चालला होता? आम्ही मिरजवरून आला. हो, किती वाजता इथे थांबला? आम्ही रात्री त्या पाठीमागे हॉटेल आहे ना तिथे थांबला होता. तिकडनं पहार क्लिअर केला मग इथे आला. इथे आलो ना आता 1 तास झाला आम्ही असं थोपलेलो आहोत. रात्री तिथे हॉटेल जवळ थांबला होता आम्ही 9:30 वाजतापासून. आता कुठे जायचं? आम्ही आता चालला शिरूरला चालला. आम्ही 10 वाजता निघालो. अजून इथेच आहे आम्ही. आता कुठे जायचं? पोलादपूर. आता एकंदरीतच अशा प्रकारे वाहनं रस्त्यामध्ये थांबलेली आहेत. अजूनपर्यंत तरी या ठिकाणची दरड काढण्याचं काम सुरू करण्यात आलेलं नाही. मात्र अनेक वाहनं टप्प्याटप्प्यांमध्ये या ठिकाणी घाटामध्ये अडकल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. निश्चितच जोपर्यंत प्रशासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात यंत्रणा या ठिकाणी राबवत नाही तोपर्यंत मात्र अशाच पद्धतीचं चित्र या लोकांना त्रास सहन करावा लागेल असं एकंदरीत दिसतंय. कॅमेरामॅन निलेश बावळेकर सह राहुल तपासे, एबीपी माझा, रायगड, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.